पैकी मटन चॉप अंड्याच्या कोटिंगमध्ये रेडी झालेत बघा का वाटतंय बघा. नमस्कार, माझं नाव प्रगत लोक आणि सध्या मी वसईमधील भुईगाव बीच आणि त्याच्या बाजूलाच आपलं हे बेलिसिमो नावाचं रेस्टॉरंट आहे तर तिकडे आलो आहे. आणि आज ना इकडे आपण ना मटन चॉप बनवणार आहोत. तर मटन चॉप आपण नॉर्मल पद्धतीने पण बनवणार आहोत, त्याच्याशिवाय ग्रीन मसाल्यामध्ये पण बनवणार आहोत. सो मी मटन चॉप आणि ते नेहमी रेस्टॉरंटमध्येच खाल्ले आहेत, पण असं ना घरी बनवून कधी खाल्ले नाही आहेत. तर आज आपल्याबरोबर केनित आहे, तर केनित आज आपल्याला मटन चॉप कसे बनवायचे ना ते पण दाखवणार आहेत. आणि जर तुम्ही इथे बेलिसिमो रेस्टॉरंटला आलात आणि जर तुम्ही ऑर्डर दिलीत, जरा प्री ऑर्डर करावी लागेल तुम्हाला, तर तुम्हाला इथे मटन चॉप पण मिळतील, म्हणजे तुम्हाला ग्रीन मसाल्यामध्ये किंवा नॉर्मल मटन चॉप. सो मग त्या तिकडे भुईगाव बीच आहे आणि इकडून जसा एंट्रन्स आहे आणि हे आपलं बेलिसिमो रेस्टॉरंट आहे. भरपूर मोठी स्पेस आहे आणि इकडे तुम्ही आपलं ग्रुप वाईज प्रायव्हेटली बसू शकता सावलीमध्ये शांतपणे, किंवा जर संध्याकाळची वेळ असेल किंवा नाईटची तर तिथे तुम्ही ओपनमध्ये पण बसू शकता. आणि आता डायरेक्टली येऊया मटन चॉपकडे. तर केनित, आपले किती मटन चॉप घेतले? आपल्याला दोन डिश बनवायचे आहेत ना, तर पर डिशला आपल्याला 8 पीस तर द्यावे लागतात, म्हणून मी हे आपले 16 घेतलेले आहेत, 16 पीस घेतलेले आहेत. हे सगळं व्यवस्थित धुवून घेतले. आणि इकडे मसाले काय काय घेतले? आता हे आहे ते लसूण आहे, त्याच्यानंतर हे फूल आहे, जावित्री आहे आणि आपली विलायची आहे आणि हे लवंग आहे आणि सिनेमन स्टिक, म्हणजे मिरची आणि हे मिरच्या पुदिना घेतलाय. पण ह्याचं काम आपल्याला मसाला बनवताना होईल, पण आता फक्त मी युज करणार आहे ते हे खडे मसाले आणि थोडा लसूण मस्टर्ड ऑइल. ती टेस्ट असते ना ती मस्टर्ड ऑइल मध्ये ना एकदम जबरदस्त असते. ओके, माझं पहिल्यांदा काय करणार? पहिल्यांदा आता मी हे सगळे चाप धुवून घेतलेत व्यवस्थित, हे बघा. कारण हे बॉइल मोस्टली बॉइल करायलाच लागते, कारण आपल्याला ते परत पॅन मध्ये फ्राय करायचे आहेत ना, म्हणून आपल्याला ते बॉइल करायचे. पहिल्यांदा बॉइल करून आणि मग फ्राय करणार. मस्टर्ड ऑइल टाकतोय, चार पाच लवंग टाकलेले आहेत, चार पाच विलायची टाकलेले आहेत, त्याच्यानंतर हे जावित्री टाकले, ओके, आणि हे फूल, ओके, आणि आपला हा लसूण थोडा, ओके, हा लसूण, ओके. हे आता थोडा आपण गॅसवरती याला सॉते करायचं, जस्ट थोडस, कारण ते बॉइल होते ना सगळं त्याच्यामध्ये होते व्यवस्थित. त्याच्यामध्ये पहिलं मी हे मीठ घेणार, ओके. त्याच्यानंतर आपण घेतलं थोडं जिरं, हे जिरं आहे, ओके. जिरं मी त्याच्यात काय नाही टाकलं, हे बॉइल करताना ना ते मस्त त्याला एक स्मेल देईल, म्हणून मी त्याच्यात नाही टाकलं, नाही तर ते जिरं करपून जाते. हा थोडा आपला गरम मसाला लावला, ओके, गरम मसाला लावून थोडा आपला. आता मी त्याच्यात लसूण टाकलाय, इकडे मी अद्रकचा पेस्ट घेतलाय, म्हणजे लसूणचा पेस्ट टाकला आणि हे सगळं असं मिक्स करून थोडं मिक्स करून दिला. म्हणजे नुसतं गरम मसाला टाकला, थोडा गरम मसाला, दुसरा कोणता मसाला टाकायचा नाही, कारण तो आपल्याला फ्राय करताना वगैरे जाईल. मी आता थोडा आणखी टाकतोय, ते हे सगळं कुकर मध्ये टाकणार, हे बघा. ओके, मटन चॉप आपण कुठला ठेवलेले आहेत आता कुकर मध्ये, हे बघा, हे थोडं असं, हे थोडा आता ह्याचा थोडा जस्ट कलर थोडा चेंज झाला ना, तर मग पाणी टाकून आपण कुकर बंद करून घ्यायचं. टॉप वॉटरच आहे ऍक्च्युली, मटन ऑलरेडी त्याचाच, म्हणजे आधी बनवलेलं ना त्याचा स्टॉक वॉटर असतो तो, नाहीतर आपला नॉर्मल वॉटर तो पण आपण टाकू शकतो, पण माझ्याकडे आता स्टॉक वॉटर अवेलेबल आहे म्हणून मी तो टाकतो. ओके, तो टाकून ह्याला दोन शिट्ट्या मारून घ्या, दोन शिट्ट्या, दोन नाहीतर तीन, ओके, दोन शिट्ट्या तुम्ही याला मारून घ्या, शिट्ट्या घ्यायच्या मारून, म्हणजे जसं ज्यांचे दात व्यवस्थित असतील त्यांनी दोन मारा, ज्यांचे दात व्यवस्थित नसतील त्यांनी तीन ते चार घ्या, म्हणजे कसं एकदम डायरेक्ट जाईल. नेक्स्ट काय? नेक्स्ट आता आलो मी, ते होते ना आपल्या शिट्ट्या येतात ना तोपर्यंत मी ते ग्रीन चापचा मसाला बनवतो. ओके, ओके, ह्या मिरच्या घेतल्या आहेत, ओके, तीन नाही तर चार स्पायसी, म्हणजे जसं ज्याला खायला वाटेल ना एकदम तिखटपणा तसं आपण हे घ्यायचं. त्याच्यानंतर हा पुदिना घेतलाय मी, ओके, आणि नंतर आपण ते ग्राइंड वगैरे टाकलाय आणि हा लसूण टाकलाय, लसूण टाकला आणि ही कोथिंबीर टाकली. ह्याच्यामध्ये टाकायचे आहे ते एक लिंबू, लिंबू म्हणजे कसं एकदम मस्त स्वाद पण येतो ह्याच्याने. आता एक दुसरी ट्रिक दाखवतो, हे बघा, हे मी लिंबूच्या बिया वगैरे काढल्यात, आणि काही बाई माणसं असतात त्या हातामध्ये थोडी म्हणजे ताकद वगैरे कमी असते ना, तर लिंबूचा सगळा ज्यूस निघत नाही, म्हणून ही ह्याच्यामध्ये असं फोक घातलं ना आणि हे असं पिळलं ना, हे बघा प्रगतदा, म्हणजे सगळं काही इझी होते आणि आपल्याला हे बघा सगळं लिंबू
स्क्वीज होते. ओके आता सॉल्ट टाकलंय. मीठ टाकलं. ओके थोडं मस्टर्ड ऑइल जरी टाकलं ना तरी चालेल. ओके थोडस मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक. हा बघा इकडे आता ग्रीन मसाला आहे ना तो मस्त पैकी रेडी झालेला आहे. आता वजेभाऊ जरा काढून घेतात. हे बघा आपले मटनचे चॉप आहेत ना बघा मस्तपैकी शिजलेले आहेत. आता 3 शिट्टे झालेले आहेत. आता ते काढून घेऊया आपण. आपलं ते स्टॉक वॉटर आहे ना ते स्टोरेज करून ठेवलं ना एखादं म्हणजे आपल्या फ्रीज मध्ये सुद्धा. तर कधी आपण मटन आणलं तर मटन मसाला मटन करी हे सगळं बनवायचं असलं मटन रोगन जोश तर हे वॉटर पण आपण युज करू शकतो. ह्याच्याने एकदम टेस्ट पण येतो. हे बघा कसे मस्त एकदम शिजलेले आहेत. यस वास सुगंध येतोय. बापरे हे बघा एकदम परफेक्ट झालेले आहे. हे बघा जावेत्री पण एकदम त्याला एकदम त्याचा स्मेल पण येत आहे. म्हणजे आपल्याला फ्राय जास्त करावे लागणार नाही. नाही आता जस्ट शॅलो फ्राय म्हणजे एक ते अंड आणि हे ते वगैरे ते शिजलं ना त्याला एक वेगळीशी टेस्ट येते. ऍक्च्युली दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं आता प्रगत दादा आहे म्हणून सगळं लोकांना बघायला मिळते. नाहीतर कुठे असं त्याच्यामुळे बघायला मिळतं. केनीत बनवतोय मी बनव आणि वजेभाऊंचा रेस्टॉरंट आहे तर रेस्टॉरंट मध्ये इथे मिळतंय त्याच्यामुळे आपण बनवतोय. बघा आपले मटन चॉप मस्तपैकी कुकरला लावून शिजवून रेडी झालेले आहेत. आता मसाला लावून मस्तपैकी आपल्याला फ्राय करायचे आहे. त्यानंतर आपण एका ह्याला आपण हा ग्रीन मसाला लावून घेणार आहे. ओके हा ग्रीन मसाला लावून घेणार आहे. ओके हा बघा हा मसाला आहे ना. हा आता ह्याला ग्रीन मसाला लावून घेत आहेत ते मस्तपैकी त्यानंतर भाऊ. हे बघा ऑलरेडी असं हे नाही ते आपलं शिजलेले पण आहेत मस्त आणि काय हे नाही पण ते डायरेक्ट फ्राय करायचे. डायरेक्ट आपल्या तेलामध्ये फ्राय. तुम्ही मस्टर्ड ऑइल पण युज करू शकता. तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण युज करू शकता. तुम्ही आपलं नॉर्मल शेंगदाण्याचं तेल पण युज करू शकतात आणि बटर पण युज करू शकता. म्हणजे जशी इच्छा असेल तसं तुम्ही करू शकता. हा दुसरा आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. चमच्याने टाकला तर एकदाच गोट्टे गोट्टे बसतील म्हणून तसं नाही करायचं. थोडं हाताने घेऊन आपण चाट मसाला टाकतो ना तसं हा फक्त असा वरतून टाकायचा पसरवायचा म्हणजे कसं जास्ती क्वांटिटी लागणार. हा मसाला काही स्पायसी नाहीये. आता हे जे रेग्युलर चाप आहेत ना त्याला आपण अंड्याची कोटिंग लावणार आहे आणि हा ग्रीन मसाला आपण केले ना त्याला नॉर्मल करणार आहे. तर अंडी मी दोन घेतलेली आहेत. कोंबडी चांगली आहे वाटते. अंडी बरी दिल्यात. हे चिलीज आहेत एकदम बारीक एकदम बारीक म्हणजे त्याला थोडस स्पायसीनेस येईल टाकायचे आहेत त्याच्यात. आणि ही आपली कोरिएंडर ती कोथिंबीर टाकली टाकली. ओके थोडं फेट करून घ्यायचं. चॉप घेऊन ह्याच्यामध्ये जस्ट ओ अच्छा ओके ही असं ह्याला आणि जास्त वेळ नाही. वरचं अंड शिजलं का आपण ते बाहेर काढणार. नुसते फ्राय करायचे नुसते फ्राय करायचे बाकी. आता हे आपलं ऑइल गरम झालेलं आहे व्यवस्थित एकदम. मटन चॉप बघा विथ अंडा कोटिंग. शेगडीवर भाजतात आणि त्याला बार्बीक्यू सॉस लावून वगैरे देतात मोठे मोठे फाईव्ह स्टार हॉटेल्स मध्ये. बघा आपले मटनच्या मध्ये मस्तपैकी रेडी व्हायला लागलेले आहेत. त्याला मस्तपैकी आपण अंड्याचं कोटिंग केलेलं त्या वाटतंय बघा. वा मस्तच वाटतं का. तशी लगेच होणारी डिश आहे पण लोक काय घाबरतात. मी आधी पण बोलला ना म्हणजे अरे कसं बनवायला होईल हे ते मटन आहे शिजेल का नाही त्यासाठी कुकर तर घरात असतातच ना. तसं मारायचं आणि आपलं अंड्याच्या कोटिंग मध्ये ते व्यवस्थित असं शिजेल ते बघा. त्यापैकी मटन चॉप अंड्याच्या कोटिंग मध्ये रेडी झालेत बघा का वाटतं बघा. वा मजा येणार खायला. मी पण मटन चॉप असे नाही खाल्लेत कधी. सो आता आपले हे मटन चॉप ग्रीन मसाला मधले आहेत आता फ्राय करायला घेऊया. ह्याला अंड्याची कोटिंग वगैरे काही लावायची जरूरत नाही. ऑलरेडी हे शिजलेलं आहे फक्त आपला ग्रीन मसाला वरचा तो थोडा शिजवून द्यायचा. यस फ्राय करायला ठेवलेले आहेत. फ्राय करून झाले ना थोडा उरलेला मसाला आहे ना तो एका ठिकाणी नुसता टाकून घ्यायचा म्हणजे फ्राय करून झाले की तुम्हाला दाखवतो. बघा आपले जे मटन चॉप ग्रीन मसालामध्ये रेडी झालेले आहेत फ्राय करून. त्यांचं पण काय कलर वाटतं बघा. बघा छानच वाटतं हा मस्त सुगंध सुटला यांचा. हे कसं आहे आपण डोंगरावरती जातो आणि असं म्हणजे मटन वगैरे बनवतो ना आणि ती मजा असते ना तशी फिलिंग येते याला. यस यस मस्तच आहे एकदम. बघा सो बघा आपले हे जे मटन चॉप आहेत ना ग्रीन मसाला मधले ते रेडी झालेले आहेत मस्तपैकी.
गार्निशिंग पण केली आहे. मटन चॉप पण तुम्ही म्हणजे 2 तास आधी ऑर्डर दिली ना तर तुम्हाला मिळून जातील. हे समजा तुम्ही इथे वसई भुईगाव बीचला आलात तर तुम्ही आधीच ऑर्डर द्या आणि मग बीचवरती जा आणि मग बीचवरती एन्जॉय करून आलात ना की तुम्ही हे असे मटन चॉप मस्तपैकी गरमागरम खाऊ शकतात. आणि बघा इकडे आपल्याबरोबर ना लेवलेट सर पण आहेत आणि राजेश म्हात्रे सर पण आहेत, तर जरा आपण त्यांना पण टेस्ट करायला सांगणार आहोत. मी पण आता पहिल्यांदा ग्रीनवालाच घेतो. वा का एकदम लुसलुशीत मटण आहे बघा ना, एकदम सॉफ्ट. कशी झाली प्रगत दादा ही डिश? एक नंबर, एक नंबर, एक नंबर, मस्त. आता नेक्स्ट डिश ट्राय करतोय ती म्हणजे आपलं मटन चॉप आणि त्याला अंड्याचं मस्तपैकी कवरिंग आहे. तर बघा अशा प्रकारची डिश मस्तपैकी बघा, मटन चॉप आणि त्याला अंड्याचं असं कवरिंग केलेलं आहे. वा वा म्हणजे बघ अशी टेस्ट मिळेल ना. हो हो नक्कीच. हा मस्त एकदम. जसं मी बोललो तुम्हाला कोणतरी येत आहे बीच वरती, बीच वरती जाताना त्याने ऑर्डर दिली बरोबर, बजेट टाइम ते बीच वरती एन्जॉय करून परत येत आहेत, तोपर्यंत ही डिश रेडी होऊन जाईल. फर्स्ट क्लासच आहे. सो तुम्ही बघितलं तर तुम्ही वसईमध्ये येत असाल किंवा आपलं हे भुईगाव बीच आहे तर तिकडे तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर भुईगाव बीचच्या आधी जस्ट 2 मिनिटावरतीच आपलं हे बेलिसिमो नावाचं रेस्टॉरंट आहे, तर तुम्ही इकडे येऊ शकता एकदम वसई स्टाईलमध्ये ग्रीन मसाला आणि प्लस इकडे तुम्ही अंड्याच्या कोटिंग बदला या ज्या मटन चॉप्स आहेत तर ते पण तुम्ही येथे आलात ना तर तुम्हाला असं मस्त की गरमागरम खायला मिळेल, एन्जॉय करायला मिळेल. तर तुम्ही वसईला असाल तर भुईगाव बीचला नक्की या, भुईगाव बीचला असाल तर बेलिसिमो रेस्टॉरंटला पण या. आणि जर तुम्हाला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद. आम्ही आता खायला घेतो. बाय बाय.